बातली आणखीन एक बातमी आपल्याकडे येते आहे। ताजी बातमी आहे विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्प मतदानाच्या वेळी भाजप बहुमतात राहावं म्हणून 19 आमदारांचं निलंबन केलं असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। शिवसेनेने जर विरोधकांच्या बाजूने मतदान केलं तरी आता बहुमताला धोका नाही अशी परिस्थिती भाजपने तयार केली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमची रिपोर्टर सोनाली शिंदे यांनी। तब्बल 19 आमदारांचं विधानसभेतून निलंबन झालंय याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। कसं पाहता याच्याकडे 19 आमदारांचं एकूण निलंबन झालं? जो आकडा 19चा जो केलेला आहे, किती माणसांनी दंगा केला, किती घोषणा केल्या आणि कितींना निलंबित केलं, हा 19 सदस्यांचा आकडा हा अतिशय महत्त्वाचा आहे। कारण जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या बरोबर शिवसेना आली आणि त्यांनी जर सरकारच्या विरोधात मतदान केलं तर सरकार पडू शकतं, सरकारचा पराभव आणि वित्तीय गोष्टीवर जर सरकारचा पराभव झाला तर सरकारला तुरंत राजीनामा द्यावा लागतो। आणि म्हणून हे जे बहुमत होणार आहे 18चं, त्या 18च्या बहुमताला टाळण्याकरता 19 लोकांना बरोबर निलंबित करण्यात आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये बहुमत नसताना सरकार काही गतीने बजेट पास करून घ्यायचा प्रयत्न करतं, आमचा याला तीव्र विरोध आहे। म्हणून आम्ही आता लगेच 1-2 तासामध्ये राज्यपाल महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे की आमचं एक डेलिगेशन, एक शिष्टमंडळ आमचं आपल्याला भेटायला, आम्हाला वेळ द्यावा आणि हे जे काही घडलं आहे सभागृहामध्ये आज त्याचा निषेध आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे नोंदवतोय। त्याच्या आधी आम्ही विधानसभेचे सभापती अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांना विनंती केली की अशा प्रकारे हा विरोधकांचा आवाज बंद करण्याकरता, विरोधकांची गळचेपी करण्याकरता हा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्याला आपण स्वीकार करू नये आणि काहीतरी यातून मार्ग काढून पुन्हा विधानसभेची कारवाई चालू होईल। शेतकऱ्यांचे प्रश्न, महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत, बजेटबद्दलची लोकांची प्रचंड निराशा झालेली आहे, त्याची चर्चा झाली पाहिजे। एकूणच याचा विरोध करतायत, निषेध करतायत, पण हा 19 जो आकडा गाठलेला आहे त्याबद्दल आता शंका उपस्थित केली जाते। कारण बजेटबद्दल जे मतदान होणार आहे त्यामध्ये जर सेना विरोधकांबरोबर गेली तर सरकारवर परिणाम होऊ शकतो, म्हणून हा 19 आकडा गाठलेला आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सोनाली, महाराष्ट्र। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपली रिपोर्टर सोनाली शिंदे आपल्यासोबत आहे। सोनाली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवर आरोप केलेले आहेत, काय सांगशील या आरोपांबद्दल? जे काही निलंबन झालं त्यामध्ये 2-3 प्रकारचे आरोप केले जातात। पहिला आरोप असा आहे की ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये होतं आणि त्यावेळेला विरोधकांनी अशा पद्धतीने विरोध केला होता, म्हणजे भाजप सेनेने अशा पद्धतीने विरोध केला होता, तेव्हा त्यांचं निलंबन झालं होतं, त्यामुळे तो एक आरोप आहे। म्हणून या सरकारने अशा पद्धतीने जाणीवपूर्वक निलंबन घेण्याचा आरोप तो विरोधकांकडून होतो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेले अनेक दिवस शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपशी वेगळं मत मांडते, भाजपपेक्षा एवढंच नाही तर भाजपच्या विरोधात शिवसेना मतदान करते की काय अशी परिस्थिती आहे। बजेटच्या वेळेला सुद्धा, बजेट जाहीर होईपर्यंत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता, शिवसेनेच्या मंत्र्यांसह शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं, पण शिवसेनेने संयम ठेवला होता। त्यांचं म्हणणं आहे की अर्थसंकल्पामध्ये काहीतरी घोषणा होईल, ती घोषणा झालेली नाही आहे, त्यामुळे शक्यता अशी होती की शिवसेना या विरोधात जर मतदान केलं तर हे भाजपला खूप महागात पडू शकतं। खरं अर्थसंकल्पावर जे मतदान होणार आहे त्यासाठी बहुमत असणं गरजेचं आहे। 19 ज्या आकड्याचं गणित मांडलं जातं, जर ह्या 19 लोकांना निलंबित केलेलं आहे तर शिवसेना जरी आत्ता विरोधकांच्या सोबत जर ह्याच्या विरोधात जर मतदान केलं तर भाजपला याचा फटका बसणार नाही। खरं तर 18 ही संख्या आहे, बहुमतासाठी हे 19 ह्या संख्येपर्यंत हे नेऊन पोचवलं आहे असा हा विरोधकांचा आरोप आहे। त्यामुळे जे निलंबन झालं आहे ते सत्ता टिकवण्यासाठी निलंबन झालं आहे असा आरोप विरोधक करतायत। त्याचबरोबर गेले अनेक महिने सत्तेत आल्यापासून भाजप आणि शिवसेना विरोधात सत्तेत एकत्र आहे की एकमेकांचे विरोधक आहे असा प्रश्न पडावा, असं सगळ्या मुद्द्यांवर त्यांचे मतभेद आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पुढचे वर्षभर तरी शिवसेना गप्प बसेल, त्या वर्षभरामध्ये तरी भाजपचे लोक, भाजपचे मंत्री काम करू शकतील अशा पद्धतीची एक खेळीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी खेळली आहे की काय असासुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो आहे।